याची चौकशी, राजांची चौकशी, माझी चौकशी, नितीनची चौकशी. तुम्ही सत्ता घेतली, पक्ष घेतला, धनुष्यबाण घेतलात, पण तुम्ही आम्हाला या ठिकाणी पण दादा एवढंच सांगतो की काही जरी तुम्ही आम्हाला मामहरण करायचा प्रयत्न केला तरी आम्ही गुडघे मात्र टेकणार नाही. एवढं मात्र मी तुम्हाला सांगतो या ठिकाणी. देवेंद्र फडणवीसचा प्रश्न आहे माझा, सबका साथ सबका विकास काय, जनतेचं राज्य काय. एकनाथराव शिंदेला पण माझा प्रश्न आहे की मी 30 वर्ष या सभागृहात आहे. 30 वर्षामध्ये कोणाचं सरकार असेल एका तरी मंत्र्यानं मी माझं व्यक्तिगत कामाचं एक जरी पत्र कोणाला दिलं असेल तर संपूर्ण 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 मंत्रालयात शोधून बघा, माझ्या वैयक्तिक लाभाचं, माझ्या वैयक्तिक स्वार्थाचं, माझ्या वैयक्तिक फायद्याचं एकही पत्र मी दिलेलं नाही. तुम्ही जनतेचं काम करताना, हे जनतेची कामं तुम्ही करताना, हे जनतेची काम आहेत, सार्वजनिक काम आहेत, तुम्ही थांबवलीत. तुम्ही का थांबवलीत? मी काय पाप लढलंय ह्याचं काम थांबवलं? आम्ही सगळे सारखं सारखं गेलो? आम्ही स्वतः करता काय मागत होतो? अध्यक्ष महोदय मला की दादा मला एवढंच सांगायचंय की आज तुम्ही आमची कामं सगळी अडवलीत आणि तुम्हाला असं वाटतंय की तुम्ही आमचा पराभव मतदारसंघात कराल. दादा हे शक्य नाहीये, हे शक्य नाहीये, कारण आम्ही तत्वाकरता लढतोय, आम्ही भूमिकेकरता लढतोय आणि आम्ही आमच्या झालेल्या अन्यायाकरता लढतोय, आम्ही लोकशाही करता लढतोय आणि आम्ही संविधानाकरता लढतोय आणि म्हणून आम्हाला हरवला हरकत नाही. दादा मला कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही, मला कुठलीही पार्श्वभूमी नाही आणि मी तर गेल्या वेळेलाच राजकारणातून निवृत्त होत होतो. माझे नेते आदरणीय पवार साहेबांना मी विनंती केली की पवार साहेब मला आता ह्या वेळेला उमेदवारी देऊ नका, तुम्हाला जर वाटलं तर माझ्या मुलाला द्या. मी 5 वेळा मला लोकांनी आमदार केलं, एकदा जिल्हा परिषद निवडून दिलं, मी स्वतःहून रिटायर होतोय. पवार साहेबांचा आग्रह होता की मी उभं राहावं, पण त्या मोठ्या मनाच्या माणसानं माझ्या मुलाला सुद्धा उमेदवारी दिली. मोठ्या मनाच्या माणसानं उमेद दिली, पण नंतर काही परिस्थिती बदलली आणि म्हणून मला स्वतःलाच उभं राहावं लागलं. दादा उद्याच्या निवडणुकीत 2024 कदाचित मी निवडणुकीला उभं राहीन की नाही मी आज सांगू शकत नाही, पण दादा एवढंच सांगतो की काही जरी तुम्ही आम्हाला मामहरण करायचा प्रयत्न केला तरी आम्ही गुडघे मात्र टेकणार नाही. एवढं मात्र मी तुम्हाला सांगतो या ठिकाणी, गुडघे टेकणार नाही. जे व्हायचं ते होईल. राजकारण काय आमचं पोट भरायचं साधन राहिले 30 सेकंड. हे काँग्रेसवाले सत्तेच्या ह्याच्यातून आले, पण जुन्या जाणत्या लोकांनी आपल्या लोकांना सांगा की अशा पद्धतीनं सत्तेचा उन्माद बरा नाही. मगाशी आशिष शेलार म्हणाले हा बोलला तो बोलला, परवानच्या दिवशी त्या सुषमाशी मला कोणतरी आमच्या आशिष शेलार आणि आमच्या दोघांचं बोलणं त्यांना चालू होतं. हा ह्याला बोलला, तो त्याला बोलला, तो त्याला बोलला. परवानच्या दिवशी तुमचाच पक्षाचा एक माणूस माझ्यावर काय बोलला, काय बोलला, कुठल्या भाषेत बोलला, त्यांनी आज सगळीकडे काय केलं, ट्विटरवर काय केलंय. दादा मला एवढंच सांगायचंय की त्या दिवशी मी माझ्या स्टाईलने उत्तर दिलं, हो दिलं, कारण मी कधीच काही चूक केलेली नाही. आणि संध्या खरं नसेल तर मी एकनाथराव शिंदेची माफी मागेन. पण मला जे कळलंय की ज्या दिवशी मी त्याला उत्तर दिलं त्या दिवशी माझ्याकरता एक चौकशीचा अधिकारी बोलवून घेतला गेला आणि सांगितलं की भास्कर जाधवला 1 महिन्याच्या आतमध्ये कुठल्या प्रकरणी जेलमध्ये टाकायचाच आहे. मी जरूर जायला तयार आहे, मी जरूर जायला तयार आहे, पण मी एवढंच तुम्हाला सांगतो की त्याच्यामध्ये माझ्या मुलांचं नाव घेतलं गेलंय. मी याचना करणार नाही, मी विनंती करणार नाही, मी गुडघे ठेकणार नाही, पण हे सुळाचं राजकारण तुम्हाला जर काय करायचं असेल तर माझ्याकरता काय वाटेल ते करा. मी त्या सगळ्याचा सामना करायला तयार आहे, पण माझ्या कुटुंबाच्या बाबतीत जर वागत असाल तर मी तुम्हाला माफ करणार नाही. एवढंच फक्त सांगतो. आणि अध्यक्ष माधव या राज्यपालांच्या अभिभाषणाबद्दल अनेक मुद्दे उपस्थित करायचे होते, याची चौकशी, राजांची चौकशी, माझी चौकशी, नितीनची चौकशी. आम्ही एवढंच सांगतो तुम्हाला, तुम्ही सत्ता घेतलीत, पक्ष घेतला, धनुष्यबाण घेतलात, पण तुम्ही आम्हाला या ठिकाणी कारण जनतेच्या दरबारात जाऊन धन्यवाद राहणार नाही हे सांगतो. आपल्या धन्यवाद घेतो. जय हिंद. धन्यवाद.